नव्यानं सुरू झालेल्या कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आजपासून विविध विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झालाय त्यासाठी स्वतंत्र प्रवेश कक्षाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती प्रभारी प्राचार्य रणजित सावंत यांनी दिली आहे चालू शैक्षणिक वर्षापासून कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतनच्या कॅम्पसमध्ये सुरू झालं या महाविद्यालयात पाच अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते पाच अभ्यासक्रमांसाठी सातशे प्रवेश अर्ज दाखल झाले होते त्यापैकी तीनशे विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे त्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र प्रवेश कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचं उद्घाटन प्रभारी प्राचार्य रणजित सावंत यांच्या हस्ते झालं युवराज ढोबळे मोहनकुमार हंपाली मेहजबीन म्हैशाळे शीतलखोत दत्तासुतार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते